मी याच्यावर बोलणार नाही फक्त एवढीच विनंती करणार आहे ह्या बिलाला तर आपण मान्यता देऊच पण आता प्रश्न हा उठतोय की आता आपण काल पैसेही दिले आहेत आयोगाला आयोग काम करेल पण आयोग जर संपूर्ण जनगणना करणार असेल तर त्याचे स्वागत करू पण त्याला वर्ष दोन वर्ष तीन वर्ष लागतील आणि आपलं इलेक्शन कमिशन स्टेट इलेक्शन कमिशन तर एक दिवस थांबायला तयार नाहीये ते म्हणतात सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे त्यामुळे आम्ही निवडणुका घेऊ तर मग अशा परिस्थितीमध्ये दोन तृतीयांश महाराष्ट्रातल्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होते आणि म्हणून जसं आपण हा कायदा पास करतोय तसं काहीतरी लेजिस्लेटिव्ह इंटरव्हेन्शन केल्याशिवाय ले असं आहे की माझ्या पुढच्या भाषणात मी सांगणार आहे पूर्ण जनगणना न करता म्हणजे ती करावी ती वेगळ्या कारणाने पण आपण इम्पेरिकल इन्क्वायरी इन टू पॉलिटिकल बॅकवर्डनेस याचा रिपोर्ट जर तयार केला आणि माननीय उपमुख्यमंत्री या ठिकाणी आहेत त्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली होती मलाही बोलवलं होतं तिथे माननीय जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांनी सांगितलं की मी एक ते दीड महिन्यात हे करू शकतो आपण होतात त्या ठिकाणी हे जर आपण केलं तर आपल्याला ऍटलिस्ट येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका ओबीसी आरक्षणासहित करता येतील आणि तोपर्यंत तो या निवडणुका होऊ नये जोपर्यंत ओबीसी राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत या निवडणुका होऊ नये याकरता आवश्यक ते लेजिस्लेटिव्ह इंटरव्हेन्शन आपण केलं पाहिजे त्याकरता आवश्यकता असेल तर आम्हालाही बोलवा आपण सगळे मिळून बसू राज्याच्या ऍडव्होकेट जनरलला बोलवा आणि जसं काही राज्यांनी केलंय की सगळ्या निवडणुका एकत्रित घेण्याकरता त्यांनी निवडणुका पुढे ढकलल्या किंवा जे काही त्यातला मार्ग असेल असा मार्ग काढून पण लेजिस्लेटिव्ह इंटरव्हेन्शन केल्याशिवाय स्टेट इलेक्शन कमिशन थांबणार नाही आणि पुढच्या दोन महिन्यात सगळ्या निवडणुका होऊन गेल्यानंतर मग आपण ओबीसी आरक्षण दिलं तरी पाच वर्ष त्याचा फायदा होणार नाही त्या संदर्भात सरकारने कारवाई करावी जे म्हणताय आमचा कार्यकर्ता तो वेगळा आहे अरे हा राहुल वाघ वेगळा आहे हा ऍडव्होकेट राहुल वाघ आहे हा धुळ्याचा आहे याचा आमच्या पक्षाची कुठलाही संबंध नाही जो आमचा राहुल वाघ आहे त्यांनी क्लॅरिफिकेशनही काढला आणि त्यांनी नोटीसही पाठवली आहे ज्यांनी आरोप लावला आपले जे कार्यकर्ते आहेत प्रमुख जे रोज त्यांना नोटीस त्यांना लीगल लिगल नोटीसही पाठवली आहे की माझा याच्याशी काही संबंध नाही म्हणून बिलावर माझी अपेक्षा याच्यावर एवढीच आहे एक तर मी बिलावर बोलू शकलो असतो पण बिल लवकर मंजूर करायचं म्हणून मी बोललो नाही दुसरं आपण याला राजकीय रंग देता म्हणून सांगतो मी नाही देत मी सांगतो रमेश वाघचा आमच्या पक्षाशी संबंध नाही पण विकास गवळी कोणत्या पक्षाचा डोंगरे कोणत्या पक्षाचा ज्यांनी मूळ याचिका केली ज्यांच्यामुळे हे आरक्षण गेलं ते गवळी काँग्रेसच्या आमदाराचे सुपुत्र आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश डोंगरे हे काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे भंडाराचे अध्यक्ष पण तरी मी त्या पक्षावर कुठलाही आरोप केला नाही याच कारण हे ओबीसी विरोधी आहे हे ओबीसी विरोधी लोक आहेत हे कुठल्याही पक्षाचे असो आणि तुम्ही जाणीवपूर्वक भुजबळ साहेब याच्यामध्ये जे राजकारण आणताय ना याने नाई मी तुमच्यापेक्षा चारपट राजकारण आणू शकतो माझ्या महोदय सन्मान्य भुजबळ साहेबांनी काही मुद्दे या ठिकाणी मांडले मी पण त्या केसचा पूर्ण ट्रॅक घेत होतो पहिल्यांदा तर सात मे दोन हजार अकरा रोजी तत्कालीन गृहमंत्री पी चिदंबरम यांनी सांगितलं की अनुसूचित जाती जमाती वगळता इतरांची जातनिहाय जनगणना केली जाणार नाही सेन्सस मध्ये ते येत नाही त्याच्यानंतर आपण सगळ्यांनी हे लावून धरलं हे लावून धरल्यानंतर त्या ठिकाणी हा निर्णय झाला आणि तत्कालीन केंद्र सरकारने सांगितलं की ही जनगणना आम्ही करू पण ती कशी करू सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस सेन्सस कमिश्नर कडनं नाही दोन हजार अकराच्या सेन्सस प्रमाणे नाही ही वेगळी सामाजिक आर्थिक जात गणना हा आता ही जात ओबीसी ची नव्हती हेच आपल्या माहिती करता सांगतो जे केंद्र सरकारने सांगितलंय कारण मी त्याचा डेटा पाहून आलो आहे ही जातगणना जी आहे ही जातगणना संपूर्ण एस सी एस टी वगळता सगळ्या जातींची झाली ऑल कास्ट ऑल कास्टची गणना झाली आणि म्हणून ती ओबीसीची गणना नव्हती आणि मग असं होतं की या जात गणनेतन ओबीसी वेगळे करता येतील का आणि ओबीसीचा डेटा वेगळा करायचा अशा प्रकारचा तो विषय होता आता त्या संदर्भात हे जे अठ्ठ्याण्णव टक्के आपण म्हणतोय ना हे आपल्या वकिलांनी तिथेही मांडलं आणि त्यावेळेस केंद्र सरकारच्या वकिलांनी सांगितलं की दॅट नाईन्टी एट पर्सेंट परटेन्स टू सोशिओ इकॉनॉमिक डेटा आणि ते बरोबर आहे कारण त्या सोशिओ इकॉनॉमिक डेटावरच आपण घरकुल दिले त्याच्यावरच आपण योजना दिल्या हे सगळा डेटा आपल्याकडे आहे हा जो सोशिओ इकॉनॉमिक डेटा आहे याच्यावरच आपल्या राज्याच्या आणि केंद्राच्या सगळ्या योजना चाललेल्या आणि मग अध्यक्ष महोदय आपल्या माहिती करता या डेटामध्ये काय चूक झाली ते चूक म्हणतात चूक म्हणतात म्हणजे काय नेमकं का। तर एकूण केंद्राच्या यादी अनुसार आपल्या देशामध्ये ज्या काही ओबीसी किंवा तत्सम जाती आहेत या आहेत दोन हजार चारशे एकोणऐंशी दोन हजार चारशे एकोणऐंशी आणि राज्याच्या यादीनुसार तीन हजार एकशे पन्नास पण पन्न या जनगणनेत किती जाती आल्या माहितीये शेचाळीस लाख जातींची या ठिकाणी नोंद झाली फोर्टी सिक्स लॅक भारतात भारता, भारता। येऊ देत शांतपणे काय काळजी करू नका काय काळजी करू नका मी कधीच चुकीचं बोलत नाही भारतामध्ये दोन हजार चारशे एकोणऐंशी जाती किंवा राज्यांच्या सगळ्या मिळून एकतीसशे पन्नास जाती याच्याऐवजी शेचाळीस लाख जाती याच्यामध्ये आयडेंटिफाय झाले आणि महाराष्ट्राच्या संदर्भात ते जे त्या ठिकाणी महाराष्ट्र ज्यावेळेस व्यापार केला के महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या जाती किती तीनशे पन्नास चारशे दहा जे काय असेल चारशे चौदा चौऱ्याण्णव तशा पण त्यातल्या काही नंतर कट केल्या एकूण महाराष्ट्रात किती जाती निघाल्या माहितीये या एसीसीसीच्या जाटामध्ये चार लाख अठ्ठावीस हजार सहाशे सदुसष्ट चार लाख अठ्ठावीस हजार सहाशे सदुसष्ट जाती आणि म्हणून हा डेटा इनकरेक्ट आहे हा सोशिओ इकॉनॉमिक डेटा आहे पण कास्ट सेन्सस याचा इनकरेक्ट आहे तो सुधरवण्याकरता समिती तयार झाली त्या समितीने भरपूर प्रयत्न केला पण या चार लाख अठ्ठावीस हजार जातींचं वर्गीकरण हे इम्पॉसिबल आहे कारण आपल्याला सेकंडरी डेटावर काम करता येत नाही प्रायमरी डेटावर करावं लागतं प्रायमरी डेटा काय ड्रॉपडाऊन मेन्यू मध्ये जी कास्ट सांगितली ती कास्ट हा प्रायमरी डेटा आहे आणि मग त्या प्रायमरी डेटा मध्ये चार लाख अठ्ठावीस हजार सहाशे सदुसष्ट एवढ्या जाती महाराष्ट्रात निघाल्या मी स्वतः भुजबळ साहेब ज्यावेळेस हे हा ज्यावेळेस इम्पेरिकल डेटा आम्ही मागितला खरं म्हणजे आम्ही ज्यावेळेस मागितला त्यावेळेस केस ट्रिपल टेस्टची नव्हती हो ट्रिपल टेस्ट पहिल्यांदा तेरा बारा दोन हजार सा एकोणीसला सांगितली तेव्हा केवळ पन्नास टक्क्याच्या वरच आरक्षण होत आणि ते कसं जस्टिफाय करता येईल या संदर्भात मी पत्र पाठवून हा डेटा जर मिळाला तर आपण ओबीसीची संख्या दाखवू याच्या आधारावर दाखवू असा आमच्या वकिलांनी म्हणजे जसं तुम्हाला आता जे वकील सल्ला देतात तसे आमच्या वकिलांनी सल्ला दिला त्याच्यावर ते, ते पाठवलं होतं त्यावेळी जे पत्र आलं की हा डेटा चुकीचा आहे मी स्वतः त्या ठिकाणी गेलो आणि आता नीती आयोग आणि ग्रामविकास विभाग यांच्याकडे डेटा आहे यात काय चुका पाहण्याकरता गेलो मी आपल्याला उदाहरण सांगतो उदाहरण सांगतो मराठा समाजाचाही डेटा मला पाहिजे का हो होता कारण का सेन्सस होत मराठा समाजाचाही डेटा याच्यामध्ये होता मराठा समाजाचा डेटा घेण्याकरता ज्यावेळेस मी गेलो एका जिल्ह्यामध्ये बेचाळीस टक्के मराठा समाज दिसला आणि एका जिल्ह्यामध्ये जो मराठा बहुल जिल्हा आहे तिथे तेरा टक्के दिसला तो कसा तर जिथे बेचाळीस टक्के दिसला तिथे वर्गवारी कशी करायची मी सॉरी जातींचं नाव घेतोय माझा उद्देश वेगळा नाही आहे पण जे वस्तुस्थिती आहे मराठा ज्यावेळेस आपण ड्रॉपडाऊन मेन्यूमध्ये गेलो मराठा चांभार मराठा चांभार मराठा चांभार मराठा चांभार मराठा सुतार मराठा सुतार मराठा आता हे मराठा आहेत की सुतार आहेत आणि प्रायमरी डेटा लागतो सेकंडरी डेटा चालत नाही तुम्ही तुमच्या मताने वर्गीकरण करू शकत नाही तुम्ही हे ठरवू शकत नाही की सुतार आहेत कि मराठा आहेत त्यांनी जे सांगितलं ते लिहून घ्यावं लागतं तसं ते त्यावेळेस लिहून घेण्यात आलं आणि म्हणून या जनगणनेमध्ये महाराष्ट्रामध्ये चार लाख अठ्ठावीस हजार सहाशे सदुसष्ट डाती या त्या ठिकाणी नमूद झाल्यामुळे केंद्र सरकारने सांगितलं की हा सोशिओ इकॉनॉमिक डेटा राहील पण काच डेटा जो आहे तो आम्ही रिलीज करू शकत नाही कारण हा टोटली करप्टेड डेटा आहे आता मी ज्याचा उल्लेख केला मी आपल्याला जाणीवपूर्वक वाचून दाखवतो दोन काय म्हटलंय कृष्णमूर्तीच्या जजमेंट मध्ये काय नेचर अँड पर्पज ऑफ रिझर्वेशन इन कॉन्टेक्स्ट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट इज कन्सिडरेबली डिफरंट फ्रॉम हायर एज्युकेशन अँड पब्लिक एम्प्लॉयमेंट इन इन धिस सेन्स आर्टिकल टू फोर्टी थ्री डी आर्टिकल टू फोर्टी थ्री टी form a distinct and independent constitutional basis for affirmative action and the principles that have been evolved in relation to the reservation policies enabled by article 154 and 164 cannot be readily applied in context of local self government even when made they need not be for a period of corresponding period of reservation for the purposes of article 154 164

फ्रॉम द पॅटर्न्स डिसएडव्हटेजेस इन द मॅटर ऍक्सेस टू एज्युकेशन अँड एम्प्लॉयमेंट म्हणजे सोशिओ इकॉनॉमिक रिझन्स करता जे रिझर्वेशन दिलंय ते पंधरा चार सोळा चार मध्ये त्याच्यापेक्षा पोलिटिकल दिलेलं रिझर्वेशन हे वेगळं आहे ते टू फॉर्टी थ्री डी मध्ये दिलाय त्यामुळे याच्याकरता पोलिटिकल बॅकवर्डनेस हा मोजावा लागेल हे कृष्णमूर्तीने सांगितलं ट्रिपल टेस्ट मध्ये सेटअप करणे राज्याचा मागासवर्ग आयोग आणि कुठला इम्पेरिकल डेटा जो तुम्ही केंद्राला मागता तो नाही तुम्ही बघा केंद्राच्या मध्ये एका मध्ये ते देखील आलाय की हा कोणचा डेटा आहे हा डेटा आहे पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा आता हा जे सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस झालं याच्यामध्ये पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा डेटा कुठे जमा झाला आहे का ही इम्पेरिकल इन्क्वायरी करायची आहे आणि त्याच्यामुळे ही, ही आपण केली नाही आता दुसरी गोष्ट आपण जे म्हणालात खरं म्हणजे आता याच्यामध्ये काय म्हंटल मी आपल्याला वाचूनही दाखवतो की कोर्टाने फार स्पष्टपणे त्याच्यामध्ये सांगितलं ज्यावेळेस आपली केस आली त्या आपल्या मध्ये कोर्टाने सांगितलं पॅरेग्राफ बावीस बघा द स्टेट गव्हर्नमेंट फेल टू टेक क्लिअर स्टँड बिफोर द कोर्ट अँड वॉज ओनली ट्राइंग टू डिले द मॅटर द गव्हर्नमेंट केप्ट आस्किंग फॉर फर्दर हियरिंग

की त्याच्यावर कोणीतरी ऑब्जेक्शन घेईल ते घेता येत नाही याच कारण बी के पवित्राच्या केसमध्ये दोन हजार वीस साली आता लेटेस्ट माननीय चंद्रचूड साहेबांनी जजमेंट दिलाय त्यात काय म्हटलंय इवन इफ देअर वेअर टू बी सम एरर्स इन द डेटा कलेक्शन दॅट विल नॉट जस्टिफाय इनव्हॅलिडेशन ऑफ लॉ विच वन विच द कॉम्पिटंट लेजिस्लेचर

हे सुप्रीम कोर्टाला पाहता येणार नाही राज्याने दिलेला रिपोर्ट हा मान्य करावा लागेल याचा अर्थ काय आहे आपण जर जे सातत्याने मागणी मी करतोय आणि आपण देखील खरं म्हणजे शेवटच्या बैठकीत ते मान्य केलं होतं नंतर आपण का बदललात मला माहित नाही शेवटच्या बैठकीत आपण मान्य केलं होतं की अशा प्रकारचा अध्यादेश काढायच्या आधी आपण एक इम्पेरिकल रिपोर्ट तयार करू पण तो झाला नाही आणि म्हणून मी सांगतोय की अशा ट्रिपल टेस्ट पासून सुटका नाही आहे उद्या केंद्र सरकारही समजा कोर्टात गेलं तर केंद्राने काय म्हंटल ट्रिपल टेस्टला वेद एवढंच म्हटलंय ट्रिपल टेस्ट करावीच लागणार आहे दोन वर्ष आपल्याकडे होते ती केली नाहीये आजही सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकार गेलं तरीही इम्पेरिकल इन्क्वायरी आपल्यालाच करावी लागणार आहे ती केंद्र सरकार करणार नाहीये आणि म्हणून आजही मी आपल्याला सांगतो की आपण जर आपल्या बॅकवर्ड क्लास कमिशनला हा डेटा तयार करायला लावावा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आम्ही एका महिन्यात तो करू शकतो बरोबर आहे मुख्यमंत्री करू शकतो असं बॅकवर्ड क्लास कमिशननी त्या ठिकाणी मग का नाही करत आपण हे जर केलं तर द्राविडी हा जो प्राणायाम आहे हा आपल्याला करावा लागणार नाही म्हणून सोशिओ इकॉनॉमिक सेन्सस हा आपल्या कामाचा नाही उलट सोशिओ इकॉनॉमिक सेन्सस चुकीचा हा जर आपण मांडायला बसलो तर आपलं शिक्षणातलं आणि नोकरीतलं आरक्षण हे सोशिओ इकॉनॉमिक सेन्सस आहे आणि त्याचा जर चुकीचा सेन्सस आपण दिला तर गदा कशावर येईल आपण करायला जाऊय कारण होईल दुसरं आणि म्हणून माझी आजही विनंती आहे आप आपल्याला यातलं राजकारण बाजूला ठेवूया याच्यामध्ये आजही सर्वोच्च न्यायालयाच्या कृष्णमूर्तीप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या खानविलकर जजमेंटप्रमाणे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या बी के पवित्रा जजमेंटप्रमाणे पुढच्या दोन महिन्यामध्ये आपण इम्पेरिकल रिपोर्ट तयार करू शकतो आणि ट्रिपल टेस्ट पूर्ण करू शकतो ते जर आपण केलं तर कोणाहीकडे जायची आपल्याला गरज पडणार नाही आणि या संदर्भात आपण कारवाई करावी ही माझी विनंती अध्यक्ष महोदय माझी हरकत आहे तेरा बारा दोन हजार एकोणीस आपण आपण डेट नोंदवून घ्या ही जजमेंटची कॉपी पाठवतो तेरा बारा दोन हजार एकोणीस ला सरकारला सांगितलं ट्रिपल टेस्ट करा तेरा बारा दोन हजार एकोणीस ते आपलं सरकार होत ते मग आपलं सरकार होत तेरा बारा दोन हजार एकोणीस ला आपलं सरकार असताना ही ट्रिपल टेस्ट करायला सांगितली अध्यक्ष महोदय